चांगली अद्दल घडवायची असणे. मम्मी ते ज्याच्याकडे जमीन घाणवट टाकल्या तो माणूस तुझ्या ओळखीचाच आहे. त्याला सांग काही भी झालं तरी जमीन यांना परत देऊ नकोस म्हणाव. व्याज वाढव, काहीतर गपला कर, काही भी कर म्हणाव, पण यांच्या हातात जमीन परत नाही आली पाहिजे. मग बघ कसा माज उतरतोय यांचा. अगं खुळी झालीस काय? असं करून काय मिळणार आहे तुला? आमासने काय बी नाही मिळालं तरी चालतंय, पण यांना काय मिळू देणार नाही आम्ही. नंदुडे तुझं डोसकं जरा ताळ्यावर ठेव, नसता राग दावून स्वतःलाच गोत्यात आणशील की ग. पैसे दिल्यावर जमीन परत द्यावीच लागणार माझ्या माणसाला. पण जमीन यांच्या हातात परत नाही आली पाहिजे म्हणजे नाही आली पाहिजे. वहिनी आत येऊ काय? हा राणा भाऊजी या की. महत्वाचा फोन चाललं होतं काय? हा ते आपलं आपल्या जमिनीचंच बोलत होतो. बघा अहो त्या माणसाला पैसे परत केले की त्याच्याजवळ जमीन परत नाही राहिली पाहिजे असं सांगत होतो. मम्मी आहे फोनवर. काय योगा योगा आहे बघा, मी बी त्यासाठी चालतो. तुमच्या मम्मीचा माणूस आहे ना वर, त्यासनी सांगा की आपली जमीन परत करायला. अहो वही राणा भाऊजी तेच चाललं होतं बघा फोनवर, तेच बोलत होतो खरं. राणा भाऊजी त्यो माणूस का नाही लई लबाड आहे बर का. जमीन परत करताना काकू करणार आधीच समजा ताबा घेऊन बसलाय. नाही पण तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही जमीन परत मिळवून देऊ. वहिनी माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही जमीन परत मिळवून द्याल. आहो देणारच हो, आम्ही असताना तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा आपण उद्याच त्या माणसाकडे जाऊ आणि जमीन परत मिळवू. हा चालते बर जाऊ काय. येता येता वाचलीस बघ नंदुडे, जरा आमचं ऐकत जा. एक काम कर, ती जमीन परत मिळवून द्यायचा मोठेपणा घे. अग घर हिरोधात गेलंय तुझ्या, त्या रानाला तरी तुझ्या बाजूचा ठेव. अग तू अडाणीस तुला त्या घरात किंमत मिळवून देईल बघ, नाहीतर काय खरं नाही बघ तुझं. बर बर आलंय समजा आमच्या ध्यानात. आता उद्याच त्या ठोकळ्याला जमीन परत मिळवून देणार आणि या घरातला मोठेपणा परत मिळवणार म्हणजे मिळवणारच. बघ असतो नाव घ्या. सचिन कदम 99271. नमस्कार. या बसा बोला काय काम कळलं? ते आम्ही आमची जमीन सोडवला आलतो माझ्याकडं. हे गहाण टाकली काय? त्याशिवाय येतोय वे. अहो 1760 माणसं जमीन गहाण टाकतात, कुणाला म्हणून ओळखू. नाव काय आपलं? रणविजय प्रतापराव गायकवाड. नाव ऐकल्यासारखं वाटतंय, पेपर आहेत का चेक करायला पाहिजे. गुंठा दोन गुंठा नाही 200 एकर घाणवटीला ठेवली होती. करोडचा व्यवहार झालाय आपल्याच्यात आणि आता लक्षात नाही होय तुमच्या. हा ह्योच तोरा, माझ्या माणसाला मारहाण केले तेच ना तुम्ही. आत्ता आले देणार. आम्ही तुमच्याकडनं घेतल्या रकमेचा चेक आणला, एवढा घ्या. आमची जमीन आम्हाला द्या आणि व्यवहार मिटवा. तुम्ही तर 1 वर्षाच्या बोलीवर जमीन गहाण टाकली होती. हो पण आता आमची पैशाची व्यवस्था झाली, पण व्याज द्यावं लागेल पूर्ण. अहो जेवढ्या दिवस वापरला तेवढ्याच देतो की? नाही असं नाही चालणार. अहो बँकेत बी मुदती आधी व्याज फेडायला गेलं तर एक्स्ट्रा फी घेतात, मी कसं सोडू. अहो धंदा आहे माझा, 10% किती होतात ते बघा आणि तेवढं द्या. म्हणजे किती? 1,20,00,000. 1% ज्यादा नाहीतर बँकेचाच रेट आहे आपला. अहो पण आम्ही 2 महिनेही पैसे वापरले नाहीये.
वर्षाचा व्याज का घेताय? मग वापरा की वर्षभर, मी कुठं नाही म्हटलं. आम्हाला आमची जमीन परत पाहिजे बघा. मुद्दल आणि व्याज द्या आणि घ्या परत, मी कुठं नाही म्हणतोय. हे बघा, आम्ही तुमची मुद्दल आणि 2 महिन्याचं व्याज घेऊन आले. तुम्ही चेक घ्या ना, आमची जमीन आम्हाला परत द्या. अहो असं 1 महिना 2 महिन्याचे व्यवहार करायला लागलो तर धंदा कसा करू? अहो पण तुम्हाला मिळणारी व्याजाची रक्कम सुद्धा काही कमी नाहीये. 20 लाख रुपये व्याज देतोय आम्ही तुम्हाला. 20 लाख तुम्हाला ज्यादा असतील, मला नाही. वर्षाचं व्याज द्या नाहीतर चला बाहेर. ए निघा इथून बाहेर. हो जास्त आवाज करू नका. नाही तर बघे कसं बोलायला लागले. गप्पी जरा, आपण बघूयात काय करायचं ते. आपण आधी इथून बाहेर जाऊया. पद्धत झाली काय उगा आता इथं भांडणं नका. आधीच आपल्या मागे काय कुटाणा कमी आहे. चला आपण कायदेशीर मार्गाने जाऊ. कुठल्या पण मार्गाने जावा, पण माझं व्याज द्या म्हणजे झालं. अरे तू गप कसं काय बसलास? पैसे देऊन मी जमीन देत नाही म्हणजे. अरे ती व्याज मागलाय वर्षभराच आणि आपण तसं कबूल केले. काय जाऊ बाई, कशाला वर्षभराची अट घालून बसलास अहो कागदपत्रात. अहो कोर्टाची केस लवकर संपली नसती तर काय, उगाच घोळ नको. पण मग आता हे समजा केवढ्यात पडलं. कुठना देणार वरचा 80 लाख? मामांजी बी का नाही, उगाच दागिन्यांवर आणि त्या गावकऱ्यांवर पैसे खर्च करत बसला. आम्ही सांगत होतो तर उलट आमस्तीच वरडलं. तू तर टुमणं बंद कर की आता. राणा काय करायचं? आपण परत एकदा समजावून बघूयात का त्यांना. समजण्यातला नाही वाटत तो माणूस. नाही, जमीन मिळायला पाहिजे एवढंच माहित आहे मला. त्यासाठी आपण काय बी करू. मी तर पहिलवान घे बोलवून कस देत नाही बघूया की. हा मामांजी आता आलं, आता तुम्ही जावा. ते काही नाही राणा भाऊजी, तुम्हाला ती जमीन परत पाहिजे का नक. हा मग आम्ही समजून सांगतो त्या माणसासनी. तू जरा गप बसतीस का? युगत काहीतरी उलटा गोळ घालून ठेवायची तिथं. कावीळ झालेल्या माणसाला समजा जग पिवळं दिसतंय का नाही, तसं झालंय बघा तुमचं. राणा भाऊजी तुम्हाला ती जमीन पाहिजे ना, मग आम्ही समजून सांगतो त्याला. चालते वहिनी, तसं बी तो माणूस तुमच्या मम्मीच्या ओळखीचा, तुम्ही बोलून बघा. राणा दा तू थांब सुरज, तर वहिनी म्हणलेत ना बोलून बघतोय म्हणून, मग करू दे की त्याच मी ना. आपण किती अलपाटे मारणार कोर्टाच्या. तेच म्हणतोय आम्ही बी. राणा भाऊजी तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही आलो. आमच्या मम्मीचा फोन आलता ना बघाल. हो आलता की. व्याज दिले की देणार जमीन परत. ठीक आहे, आता आम्ही म्हणतोय म्हणून व्याज घ्या आणि जमीन परत द्या. काय द्या, तुम्ही पैसे मिळवून बसला, माझं काय. तुम्ही शिक्षण मंत्र्यांच्या जमिनीचा व्यवहार करताय हे जरा ध्यानात ठेवा. आमच्या पप्पांचं राजकीय वजन तुम्हासनी माहितीये आणि तुमची खासगी सावकारीची प्रकरणं आम्हासनी माहितीयेत. तवा बऱ्या बोलानं आमची जमीन परत द्या, नाहीतर सावकारकीच्या आरोपाखाली तपासाचा असं काही लचाण मागं लावू की पळता भुई थोडी होईल. राणादा अरे नक्की काहीतरी घोळ घालणार बघ. अरे चल की जाऊया. आम सुरज वहिनी म्हणलेत ना, तू कसलाही विश्वास ठेवा लागलेस याच्यावर. चल लवकर. अरे पण सेटल करायचंय हे सांगितलंय ना मम्मीनं. अहो मॅडम म्हटल्या तुम्ही बोलल्यावरच करायचं. पण आता बोलायलो नव्हा आम्ही. राणा भाऊजी आम्ही बोललो आता साहेबांसंगत, साहेब कमी व्याज घ्यायला तयार आहेत म्हणलं. बसा बसा बस. बघा राणा भाऊजी आम्ही म्हणलं होतं का नाही, पण आमच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही.
वर्षाचं नाही पण 4 महिन्याचं व्याज द्यावं लागेल तुम्हाला. टोटल बघा 40-1 लाख होईल. 20 तुम्ही आत्ता आणलेत, 20 मला महिन्याने द्या. यापेक्षा ज्यादा नुकसान मी नाही सोसणार. 20 ज्यादा का द्यायचं? हे बघा, नियम अटी मला पण माहिती आहेत. मी आधीच तुम्हाला सांगितलंय, बँका पण मुदती आधी कर्ज फेडले तर मोठीच्या मोठी रक्कम घेतात. माझ्याकडून हे फायनल आहे. ते पण नंदिता साहेब सांगायलेत म्हणून. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. असं काय होत नसते. चेक द्या की घ्या, चेक घ्या. आता उरलेले 20 लाख महिनाभरात द्या आणि मग जमिनीचा ताबा घ्या. नाही नाही, आम्हाला आमची जमीन आजच ताब्यात पाहिजे. नाही नाही, शक्य नाही. अहो आता काही विश्वास नाही भया आमच्यावर. अहो आम्ही गॅरंटी देतो 20 लाखाची, पण हा जमीन मात्र आजच ताब्यात पाहिजे. तुम्ही गॅरंटी घेत असेल तर मग ठीक आहे. आतापासून तुमची जमीन तुम्हाला परत. तुमचे उरलेले पैसे महिने परत देतो. तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो पण आता पण बिन नंतर न बघू जाऊ बाई. अहो जमीन मिळणं महत्वाचं होत, ती मिळाली. दे ना बघ ते जमिनीचं कागद. हो देतो की. राणा भाऊजी घ्या. वहिनी, एक नंबर काम केलं सा बघा तुम्ही. आयुष्यात विसरणार नाही मी. चला. अहो पण कुठून आणणार 20 लाख रुपये आणि ते महिन्याभरात. अहो ते पुढचं पुढे बघू. वहिनी म्हणल्या तसं जमीन ताब्यात येणं महत्वाचं. भय बाई, आपली काळी आई अशी दुसऱ्याकडे घाणवट पडल्या हे तर सहनच होत नव्हतं आम्हाला. आबा आपली जमीन आपल्या ताब्यात आली बघा. आम्ही कोल्हापुरातच आहे. नाही नाही नाही, आवा तुम्ही तयार राहा. वय आपल्या लगेच मळ्यात जायचंय बघा. वय वय आम्ही येतो लवकर. हा राणा. हा राणा बोल की. वरकेत कुठं आहेस? अरे हाय की गावात. आणि मळ्याचं काय झालं? मिळाला का ताब्यात? मिळाला की. वा सच मी क्या? वय आता कोल्हापुरात डायरेक्ट मळ्यात जातोय. तुम्ही तिकडे पोच काय? वय वय मी लगेच पोचतो, तुम्ही जल्दी या. वय वय कधी एकदाच मळ्यात जाते असं झालंय बघा. चला जाऊया. चला. आता यो ठोकळा आयुष्यभर पुन्हा आमचंच ऐकणार. वहिनी तुम्ही बी चला की. हे समजा तुमच्यामुळे झालं. तुमची खुशी ते आमची खुशी बघा. चला चला. बबलो अरे कुठे गेले छत्री आता? अरे मैदा ऊन लागायला लागले याडे. चुपली. कुठं चाललंय रे? ए कुठं काय कुठं? चल तुझं सगळं सामान गुंडळ आणि सटक इथं चल. मला आमच्या मालकाच्या ताब्यात आहे माहित आहे ना तुला. ए तुझ्या मालकाच्या ताब्यात होता. आता तो माझ्या मालकाच्या ताब्यात आहे. तुझ्या मालकाच्या तोंडावर फेकून पैसे मारलेत माझ्या मालकानं. चल सटक. हा रुग बोलते साहेब. हे म्हणते ती खरं आहे का? मला ताब्यात घेतला म्हणते. हा हो बरोबर निघतो मी. चाल रे चाल. ए थांब ते बोर्ड घेऊन जा. बोर्ड पहिला येत घेऊन जा.
माझी आठवण राहू दे. अरे आठवण काय आठवण, तुझी आठवण काय, तुझी आठवण घालतो तर बंबातच. अरे हे काय करायलाय, अरे हिची लायकी नाही कुंजली झाला. कडून घ्यावं ना रे. नाही साहेब, राग नाही, आनंद आहे म्हणा. मला माझं घर परत मिळाले, आनंदाने नाचते म्हणा पाहिजे तर. बरकत, तुझं घर काय र का, त्या काका सारखं तू बी हे नावावर करून घ्यालाय. नाही बहिणी साहेब, तशी नियत नाही माझी. हे घर शेत जरी तुमचं असलं तरी ते मला माझं वाटते. राणा, इंग्रज पळून गेलं आणि आपलं राज्य परत आलं बघ. बरकत, अरे कधी एकदाच मातीत उतरते असं झालंय बघ मला. ओय चल चल वतकांनी काय सांगितलंय ध्यानात आहे ना. पूजा केल्याशिवाय जमिनीत पाय ठेवायचा नाही. अरे जे जे परत मिळालंय त्याचा आदर करायचा, मग पाऊल ठेवायचं. वया बा, अहो ते काय गोदक काळी नाही ना, म्हणून विसरलो. आता तू काम केलं, तुला भूक लागणार म्हणून स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या गोदक का. आबा आज मी बी काम करतो म्हणजे मला बी भूक लागते बघा. प्राणाला लहानपणापासून जमिनीची आवड आहे, तुला कधी बसून वाटायला लागली. बरं चला पूजा करून घेऊ. चला पूजा करू. आबा या टायमाला वहिनीसनी पूजा करू दे, आवाज त्यांच्यामुळे आपली जमीन आपल्याला परत मिळेल. वहिनी तुम्ही पूजा करा. हो जाऊ बाई, तुम्हीच करा पूजा. काय आई, माझं काय चुकलं माकलं असेल तर माफ कर. आजी चूक पदरात घे ना, तुझी नव्या जोमानं सेवा करायची ताकद दे, आशीर्वाद दे. नंदा कधी माझ्यापासून लांब जाऊ नको. मी जे केलं ते नाईलाजानं केलं, घरासाठी केलं. जलंबर अशीच सेवा करत रे, मला कधी अंतर देऊ नकोस. तुम्ही काही काळजी करू नका, यापुढे आपला मळा कायम आपलाच राहील. होय राणा उठ, आता सावली जागा जरा, उन्हाचा तडाखा लय पडलाय बघ. घराजवळ जाव्या, मस्त पैकी सरबत करतो मी. वय बाई दगदगी नका, शाला कोरड पडल्या आमच्या. चला